आणि कशा प्रकारचं प्लॅनिंग होतं? माझ्या मनामध्ये फक्त एवढंच प्लॅन होतं, मी 24 बॉल उभा राहायचं, हेच माझं प्लॅनिंग होतं. प्रशांत मोक्याच्या वेळीला मैदानाच्या बाहेर आला, त्यानंतर विघ्नेश आतमध्ये आला, स्वतःवरती जबाबदारी होती, तुला कॉन्फिडन्स होता का तू मॅच फिनिश करू शकतो, किंवा त्यावेळेला काय मनामध्ये चालू होतं? मी मला वाटलं मी एक तरी 4-5 करीन. समोरच्या संघाबद्दल काय म्हणशील, त्यांचा एफर्ट बद्दल काय सांगशील, कारण संपूर्ण साईडचा जर विचार करायचा झाला तर बहुतांश खेळाडू अर्नाळ्यामध्ये बिलॉंग करतात, त्याबद्दल काय सांगशील? शाबाश शाबाश जांगे जांगे शाबाश चालू चालू. त्यांनी पूर्ण वसई तालुक्यामध्ये नावाजलेले आहेत, पकडून पूर्ण गाजवलेलं आहे, थोडा दबाव होता. मग हे सगळी आयोजनाबद्दल काय सांगशील? हा होता मॅन ऑफ द मॅच आता झालेल्या मॅच मधील. कोपरा 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 गंभीर पाटील आपण कुठे असाल व्यासपीठावरती यायचं. पहिल्या षटकातील 4 चेंडू आणि धावा झालेल्या आहेत 7. चेंडू चौकार, 4 भर 10 संख्या झालेली आहे. बॉल आहे, चल चल शाबाश शाबाश शाबाश. पहिल्या षटकातील चेंडू शिल्लक, अरे 5 चेंडू आणि धावा संख्या 11. आणि एक धाव, धाव संख्या झालेली आहे 12. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 12. फाळपले गेले का आणि तर विजयला टाकून दे. हा मग विजयडा विजयडा हा चल काय नाही. वैयक्तिक पहिलं आणि सांगतिक दुसरं षटक घेऊन विजय पाटील. स्वरूपात धावसंख्येमध्ये 1 भर, धावसंख्या झालेली आहे 13. पुढील चेंडू पकड निचे पकड थोडा मागच रे 14. दुसरा षटकातील दुसरा चेंडू क्षेत्ररक्षक बनून बनून धावसंख्या कायम, धावसंख्या आहे 14. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 15. दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू घेऊन विजय जाऊ दे सिंगल लावू दे धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 16. दुसऱ्या षटकातील 5 चेंडू घेऊन विजय सामना करतील. एकच्या दिशेने मारलेला हा चेंडू, धावसंख्येमध्ये 1 भर, धावसंख्या झालेली आहे 17. चालत काय वाटत चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. धावसंख्या
शाबाश 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 गेला एक गेला एक गेला तिसरा षटक घेऊन आलेले एक गेला सिंगल तटे गेली ना जाऊन द्यायला चेंडूवर पहिला चेंडूवर आणि त्यांनी उडवला आहे तंबूचा रस्ता दाखवत ओय गंभीर तू मग तू पुढे रे तिला सागर राणे उर्फ जॉन टी त्यामुळे कोणला नको नेऊन दे तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन अनिकेत सामना करतील जॉन टी चल जाऊन दे चौथा चेंडू अनिकेत लास्ट बॉल आहे का बोला शाबाश 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 एवढा बावीस पकडायचा बॉल वैयक्तिक पहिला सांघिक नको पाटील नको सर सोड सोड अवांतराची दहा वाईटच्या स्वरूपात धावसंख्येमध्ये नंबर धावसंख्या 23 याला ना या साईडला एकदम लूज वगैरे होता केलो होता केलो मारायला गेला चक्कर दुर्गेश इलेवन इनिंग ब्रेकच्या काळामध्ये दोन्ही कप्तानांना मी विनंती करतो त्यांनी टॉर्क बॉलमध्ये येऊन टॉर्क बॉलला वाचला ए वाचला विजय स्टॉप बरोबर आहे बरोबर आहे जयो छगा गेलं का सांगलच नाही मारायला शॉर्ट बॉल केलो ना बॉल उडव ना जरा तू त्याला अरे मारायला जायचं मार तू उडव बॉल बॉल उडव का नाही हॅलो
चार धावा धावसंख्या म्हणजे चार धावसंख्या झालेली आहे 36 एक चेंडूचा काही शिल्लक षटक मार्गस्त लागला जास्त लागला थांबतो ना जागावर जागावर साईड साईडला अरे काय जमवणे कंटाला वाईट आपल्या नुसते का जीवदानी माऊली या संघाने चार षटकामध्ये 36 धावा केलेल्या आहेत आणि सदतीस धावांचं आव्हान असेल समाधान टॉस का बॉस मध्ये यावे हॅलो समाधान काळे कृपा करून टॉस का बॉस मध्ये यावे जीवदानी माऊली यांनी 36 धावा केल्या आय एकवेरा संघाला 37 धावाचं आव्हान दिलं आहे त्याचा पाठलाग करताना निखिल आणि हितेन गोलंदाज आहे ऋतिक उर्फ बाबू पहिला चेंडू उत्कृष्ट असा चेंडू एक धाव काही रोखता आली नाही धावसंख्येमध्ये एक नाही बरं धावसंख्या एक आपल्या संघाचं खातं दुसरा चेंडू एक धाव पुढील चेंडू आणि गडी बाद निखिल षटकार मारून आउट
चौथा चेंडू एकच्या दिशेने मारलेला आहे. एक धाव मिळेल धावसंख्येमध्ये एक नंबर. धावसंख्या 3. बोल डबल पाहिजे डबल लागते नाही तर वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं सायबर प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. जे युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला प्रेक्षक वर्ग जोडलेले आहेत त्यांचं सुद्धा स्वागत. तसेच आमची डिजिटल टीम नितेश पाटील नवलीवरून या ठिकाणी उपस्थित झाले आहेत त्यांचं सुद्धा स्वागत. पाटील नेटवर्कचे ओनर, त्यानंतर आमचे स्कोरर डिजिटल स्कोरर साहिल पाटील त्याचं सुद्धा स्वागत. त्यानंतर आमचे मॅन्युअल स्कोरर आहेत या ठिकाणी संतोष गावड त्यांचं सुद्धा स्वागत. अनुराग यांचं सुद्धा स्वागत. कुंभार बंधूचं सुद्धा स्वागत आहे या पाटील नेटवर्कच्या माध्यमातून डिजिटल टीममध्ये आम्हाला जोडले गेलेत आमच्या टेक्निकल टीममध्ये त्यांचं स्वागत. आमचे ऑफिशियल्स परशुराम पाटील म्हणजेच गंभीर पाटील यांचं स्वागत. हर्षल गुप्ता यांचं स्वागत. त्यानंतर सुमित वैद्य प्रसाद गावड आणि प्रदोष बैकर यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय सायबा प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या षटकाची या ठिकाणी आपण समाप्ती पाहतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण दुसऱ्या षटकातील दोन चेंडूचा खेळ सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतोय. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न चेंडू आउटसाइड ऑफ सम पिचिंग झाला सरळ दिशेने जात असताना दीपक भांबरे याचा चेंडू डॉटच्या रूपाने येताना पाहायला मिळतोय. 37 धावांचं आव्हान आहे आणि लगातार तिसऱ्या विजयाकडे वाटचाल करताना पाहायला मिळतोय. जीवत आणि माऊली फुलपाडा हा संघ ऑन साईडला खेळून काढला चेंडू फ्लिकच्या सहाय्याने एक धाव. यापुढे लोणारे मॅच नाणेफेकीचा कौल दुर्गेश लोण अर्नाळा या संघाने जिंकला आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फॉलोअर मध्ये फिल्डिंग करण्याचा प्रयत्न दीपक याचा फसला एक धाव. त्या ठिकाणी अर्जित केली जाते सागर राणे उर्फ जॉन्टी यांचा संघ. आपण पाहतोय जीवदानी माली फुलपाडा चांगली स्टारकास्ट या संघाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतं ऑन साईडला. विजय सावंत जयस बनसोडे ऋतिक पागे आणि शेवटच्या क्षणी चेंडूला उसळी घेतल्याने चेंडू गेला सरळ सीमारेषा बाहेर चार धावांसाठी डिजे. थँक्यू थँक्यू डिझे. सागर राणे यांचं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न अतिशय चांगला पाहायला मिळाला परंतु चेंडू गेला त्यांना बेनून सीमारेच्या बाहेर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू सरळ गेला यष्ट त्यावरून तर सीमारेच्या बाहेर चार धावा. व्हॉट अ क्रॅकिंग स्ट्रोक ऑफ फलंदाजी फलंदाजी थँक्यू धन्यवाद डीजे. ओंकारचा चेंडू फुल टॉस पद्धतीने बॅटवर घेतला सरळ यष्टीवरती जाऊन आदळला आणि दिशा घेत असताना सीमारेषा बाहेर चार धावांसाठी नवीन फलंदाज जो फलंदाजी करताना आपला पालमध्ये हितेश हितेन पाटील अक्षय पाटील नितेन पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पुन्हा एकदा ओंकार याचा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू अप्रतिम डिलेव्हरी मॅग्नफिसंट डिलेव्हरी इन साईड डाऊट होणारा चेंडू पाहायला मिळतोय आणि डॉट चेंडू येत असताना तिसरं षटक मार्गस्थ 16 धावा दापलकते लगावल्या जात आहेत. 10 चेंडू 21 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. मोठा फटका ऑन साईडला चांगलं क्षेत्ररक्षण दीपक भांबरे याचं. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने अनिकेत पाटील उत्साह समजू शकतो जीवदानी माऊली फुलपाडा संघ. थोडा कंट्रोल आणि आमचं पुन्हा एकदा टॉस कवर्स खाली करा.
बॅकपटत गेलेत पंच करून देण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू अप्रतिम पाहायला मिळतं. मिस टाइम स्ट्रोक, इनरच घेऊन चेंडू त्या ठिकाणी यष्टरक्षकाच्या दिशेने गेला. डॉट चेंडूची सांगता. ऑन साइड ला घेऊन काढला चेंडू, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जाते. एक धाव चांगल्या पद्धतीने पूर्ण करत असताना आई एकविरा नारंगी हा संघ आपण पाहतोय प्रभावशाली कामगिरी आतापर्यंत करू शकला नाही, परंतु ज्या प्रकारचा एफर्ट पाहायला मिळत आहेत या सर्व अपकमिंग स्टार्स कडून, नवोदित खेळाडू आहेत, 25 वर्ष खालील सर्व खेळाडू या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करतायत आणि चांगलं डेडिकेशन ऑफ क्रिकेट दाखवत आहेत मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ गेला इन साइड डाउट. गोलंदाज गोलंदाजी मार्क वर जयेश बनसोडे, मागील दोन मॅच मधील मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार ज्याने घेतलाय, कदाचित आज जर मॅन ऑफ द टी शर्ट घेत राहिला तर एकावरती एक असे 4-5 टी शर्ट त्याला घालावे लागतील. सुरेख पद्धतीने चेंडू इनसाइड डाउट होत असताना पाहायला मिळते, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि एक धाव येते. पण एकदा चांगल्या पद्धतीने चेंडू त्या ठिकाणी कवच क्षेत्रामध्ये खेळला जातोय. किफायतशीर गोलंदाजी आणि तंत्रशुद्ध फलंदाजी याच्या बळावरती जीवदानी माऊली फुलपाडा संघ थोडासा आघाडीवरती येताना पाहायला मिळतोय, कारण मित्रांनो 4 चेंडू आणि 18 धावांची गरज, जवळजवळ औपचारिक शिल्लक आहे या सामन्यामध्ये. तीन चेंडू 18 धावा. चांगली गोलंदाजी जातात असताना आपण पाहतो शकाल एक धाव त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न, एक धाव घेतली जाते. आता मात्र 2 चेंडू 17 धावांची गरज, औपचारिकता शिल्लक असेल या मॅच मध्ये. पुढील होणाऱ्या सामन्यासाठी तयार राहायचंय दोन्ही टीम्सने. ओंकार चुकी करतोय त्या ठिकाणी, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा. इनसाइड डाउट होणार चेंडू, वाईट ची सांगता होते. एक वाईट आला, एक धाव ऍड केली जाते, 21 धावा. हलक्या हाताने त्याने स्टीअर्ड केल्या चेंडूला, थांबवलं गेलं अक्षय पाटील यांच्या माध्यमातून. निराशा आहे, परंतु निराशेतून सुद्धा काहीतरी शिकण्यासारखं असतं मित्रांनो. ज्या वेळेला अशी स्थिती येते त्यावेळेला बघा चुका काय झालेल्या आहेत, त्या चुकांवरती कार्य करून पुन्हा एकदा त्याच जोमाने त्याच जोशाने पुढच्या सामन्यासाठी तयार राहा अशा शुभेच्छा आहेत आई एकविरा नारंगी या संघासाठी. विजय संघाचं खूप खूप अभिनंदन. विनंती आहे जयेश बनसोडे व्यासपीठावरती यायचंय, आपली ऑरेंज कॅप या ठिकाणी घ्यायची आहे. प्रशांत घरत याला विनंती आहे की ती ऑरेंज कॅप त्याला परिधान करायची आहे. आणि आता झालेल्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच, आवाज देऊ का तुला? येस जीवदानी माऊली, जोरात सांगायचंय, कोणाला द्यायचे? येस वन अँड ओनली जयेश बनसोडे, प्लीज कम ऑन द स्टेज. मेहताब यांच्या हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, मेहताब उर्फ कोयला यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच टी शर्ट देऊन सन्मानित केलं जात आहे त्या ऑलराऊंडर खेळाडूला. प्रशांत तू सुद्धा वरती यायचे. येस आणि जयेशला या ठिकाणी ऑरेंज कॅप सुद्धा दिली जाते फायटर झेड कडून. अफुलातून कामगिरी, जोरदार टाळ्या होऊन जाते या खेळाडूसाठी. यू डिझर्व इट गाय. थँक यू डुझे. चला प्लेयर्स फलंदाजी करण्यासाठी सज्ज राहायचंय. खेळाडूंनी खेळाडू कक्षामध्ये बसायचंय. बाकी सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण त्या ठिकाणाहून बाजूला व्हा, टॉस का बॉस खाली ठेवा. दोन्ही खेळाडू संघांना विनंती आहे की एक्स्ट्रा खेळाडू आमच्या जोडीला येऊ द्यात. आणि आमच्या ऑफिशियल्स या ठिकाणी बदलतात, प्रसाद गावड, सुमित वैद्य आणि हर्षल गुप्ता. विनंती आहे की
सामने थोड़े घाई घेत खेळवा।